एक एक म्हणता ढिगाण माणसं संपवल्यात ते बरोबर आहे पण बरोबर आहे ना म्हणजे काय टेन्शन नाही घ्यायचं या नावाखाली किती बेफिकीर आणि निष्काळजी राहायचं आशा ना आपला चीन व्हायचा नाही ना अरे चीन कुठला इटली होईल इटली अहो कुठला चीन आणि कुठली इटली आपला अमेरिका होईल अमेरिका असं वाटायला लागलंय अरे ती अगोदर टाळी द्यायची बंद करा अरे किती निगेटिव्ह विचार करताय निगेटिव्ह अहो साहेब किती पॉझिटिव्ह वाढा लागल्यात जरा बघा म्हणून धीर सोडायचा अरे किरण थोडीशी काळजी घेतली की हेच पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह मला वेळ लागणार नाही होय साहेब अगदी बरोबर अरे या सगळ्यांना निगेटिव्ह करायला आपण थोडे पॉझिटिव्ह राहा ना कस साहेब हे कसं परफेक्ट बोलला बघा तुम्ही हा साहेब एकदम परफेक्ट ते सगळे ठीक आहे पण सगळेजण मास्क आणि सॅनिटायझर वापरून काळजी घेतातच त्याचं काय कोण कुठं बी विनाकारण फिरत असतंयच की होय होय त्याचाच परिणाम दुसरं काय होय होय त्याला काय होते त्याला काय होते म्हणतात आणि कोण कुठेही फिरतात आणि पॉझिटिव्ह होतात नाहीतर काय हा कोरोना देशातून राज्यात राज्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून गावात गावातून गल्लीत आणि गल्लीतून घरात कधी आला कळालच नाही होय साहेब ही तर लांब लचक साखळीच आहे की म्हणायची ही साखळीच तर आपल्याला तोडायला पाहिजे हा अगदी बरोबर कांबळे साहेब तेव्हा कुठे हा कोरोना आटोक येते माने साहेब काय विशेष आज उशीर झाला त्याच काय झालं थांबा सांगतो माझा एक मित्र पॉझिटिव्ह सापडला घरातच ठेवलाय होम आयसोलेशन साहेब पॉझिटिव्ह रुग्ण घरात पॉझिटिव्ह आणि घरात म्हणजे साहेब घरच्यांची वाटच म्हणायची म्हणजे घरच्यांबरोबर शेजारच्यांची पण वाटच अरे दिग्विजय तसं नाही ते साहेब तसं नाही तर मग कसं अरे अनिल त्याचं असं आहे आता एवढे पॉझिटिव्ह पेशंट वाढले हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही त्यामुळं आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी हा उपाय शोधलाय होय साहेब त्याच्या घरावर COVID-19 पॉझिटिव्ह होम आयसोलेशन असा बोर्ड सुद्धा लावलेला असेल साहेब अगदी बरोबर पण साहेब होम आयसोलेशन म्हणजे काय हो साहेब त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला सर्व आरोग्यविषयक सुविधा घरातच उपलब्ध करून दिल्या जातात होम आयसोलेशन व्हायचं असेल तर त्यासाठी काही अटी आहेत साहेब अटी त्या आणि कोणत्या अटी पहिली अट त्या व्यक्तीचं घर दाटीवाटीत नसावं दुसरी अट त्याचं वय 50 वर्षापेक्षा कमी असावं तिसरी अट त्या व्यक्तीला बीपी शुगर इतर कोणतेही गंभीर आजार नसावेत पण साहेब त्याच्या खर्चाचं कसं मग की सोय सरकारी दवाखान्यात मोफत आणि खाजगी दवाखान्यात पॅकेजद्वारे घेता येते साहेब ते आणि कसं काय त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला सरकारी दवाखान्याकडून एक थर्मामीटर एक पल्स ऑक्सिमीटर मोफत मिळते तो पॉझिटिव्ह रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला दिलेलं थर्मामीटर आणि पल्स ऑक्सिमीटर सॅनिटाईज केलं जातं त्या पॉझिटिव्ह रुग्णाला घरच्या घरी औषधं घ्यावी लागतात आणि योग प्राणायाम सारखे व्यायाम करावे लागतात मग साहेब हा होम आयसोलेशनचा कालावधी किती असतो कांबळे साहेब त्याचा एकूण कालावधी 10 दिवसांचा असतो मग साहेब त्या 10 दिवसाचं शेड्यूल काय काय असतं बाळासाहेब पहिल्या दिवशी डॉक्टर त्या रुग्णाची माहिती फोनवरून विचारून घेतात तिसऱ्या दिवशी त्या रुग्णाचं शिक्षकांकरवी समुपदेशन केलं जातं 8व्या 9व्या 10व्या दिवसापर्यंत त्या रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्यास
त्याचा होम आयसोलेशन कालावधी संपतो. साहेब म्हणजे तो रुग्ण पूर्ण बरा झाला म्हणा की तिथून पुढे 8 दिवस काळजी म्हणून त्या रुग्णाला होम क्वारंटाईन करावं लागतं. त्यानंतर हा रुग्ण 100% बरा झाला असं समजलं जातं. म्हणजे ती व्यक्ती समाजात परत मिसळू शकते. पण त्या कालावधीत इतरांनी त्याच्या डायरेक्ट संपर्कात येता कामा नये. त्या रुग्णाला सर्वतोपरी मदत करावी पण सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि योग्य ती खबरदारी घेऊन. नाहीतर साहेब ही सगळी यंत्रणा आपल्यासाठी केवढी राबते. नाहीतर काय अगदी बरोबर बोलला. त्यांच्यावरचा ताण कमी करायला आपणही थोडा हातभार लावूया की दिगो. अगदी बरोबर. खरंच साहेब ह्या सगळ्या कोरोना योद्ध्यांना मानलंच पाहिजे. या सर्वांचा आपण आदर केलाच पाहिजे आणि त्यासोबत प्रशासनाला सहकार्य करूया. या सर्व कोरोना योद्ध्यांना सलाम. खरंच सलाम. खरंच.